नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष गमावला. राष्ट्रवादीची कमान आता अजित पवारांकडे. घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. आमदारांच्या संख्याबळावरून अजित पवारांकडे पक्षाची मालकी. शिवसेनेप्रमाणे निवडणूक आयोगाचा निकाल, तर वकिलांचा युक्तिवाद महत्वाचा ठरल्याचा अजित पवार यांचा दावा. प्रतिज्ञापत्रामध्ये अजित पवारांच्या बाजूने 41 तर शरद पवारांच्या बाजूने 15 आमदार, मात्र राष्ट्रवादीचे 5 आमदार आणि एका खासदाराचं दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी 4 वाजेपर्यंत 3 नावं सुचवा. शरद पवारांना निवडणूक आयोगाचे आदेश, अन्यथा राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष मानलं जाईल, आयोगाकडून स्पष्ट. ज्या बाबाच्या नावाने घर होतं त्याच बापाला घराबाहेर काढलं, सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका. निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची देखील तयारी. आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो, अजित पवारांची ट्विट करत पहिली प्रतिक्रिया. मराठी माणसांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न, सुप्रिया सुळेंची टीका. तर आम्ही देखील सर्वजण मराठीच आहोत, पक्ष पळवण्याचा विषयच नाही. राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजित पवार यांना मिळाल्यानंतर अजित पवारांचा पलटवा. अदृश्य शक्तीचा हा विजय शरद पवारांवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय, आयोगाच्या निर्णयाविरोधात ताकदीनं लढू, सुप्रिया सुळेंचं मत. केंद्रातील महाशक्तीचा वापर करून पक्ष बळकावण्याचा प्रयत्न, सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह बळकावलं, निवडणूक आयोगाच्या निकालावर रोहित पवारांची टीका. आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच, जितेंद्र आव्हाड यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया. तर अजितदादांनीही नवा पक्ष घेऊन सांगावं की आमचं चिन्ह अजित पवारच, आव्हाड यांचं आव्हान. निवडणूक आयोगाच्या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार, सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल अशी खात्री, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, उद्धव ठाकरेंचा फोनवरून शरद पवार यांच्यासोबत संवाद. निवडणूक आयोगानं मेरिटवर निर्णय दिला, ज्यांच्याकडे बहुमत त्यांनाच चिन्ह आणि पक्ष मिळाला, अजित पवारांना आमच्याकडून शुभेच्छा. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीचा निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. अजितदादा सहकारी आणि कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्विट करत अजित पवारांना शुभेच्छा. बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोपं, पण स्वतःच्या बळावर पक्ष उभा करण्यासाठी राज ठाकरेंसारखी हिंमत लागते, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या निकालानंतर मनसेचं ट्विट. अजितदादांच्या नेतृत्वाखाली मोदींसोबत जाण्याच्या निर्णयाला आज जनतेबरोबर कायद्याची देखील परवानगी मिळाली, अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा, आव्हाड यांचं ट्विट. निकालावरून आव्हाड यांचा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल. दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही, कालही नाही आणि आजही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाचा आयुक्त शिकलेले आहेत, निकालावर विरोधक काहीही बोलतात, मुनगंटीवार यांची विरोधकांवर टीका. कुणालाही नाव आणि पक्ष दिला म्हणजे पक्ष त्यांचा होत नाही, निवडणूक आयोगाच्या निकालावर सुषमा अंधारेंची टीका. कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबतच असल्याचा अंधारेंचा दावा. निवडणूक आयोग पाळीव आयोग झालाय, निवडणूक आयोग हाच निकाल देणार याची खात्री होती, कायदेतज्ञ असीम सरोदे यांची निवडणूक आयोगावर टीका. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाकडून नवी मोहीम, आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार असं या मोहिमेचं नाव. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाकडून व्हिडिओ ट्विट, जोपर्यंत लोकांची साथ तोपर्यंत थकणार नाही, शरद पवारांचा जुना व्हिडिओ व्हायरल. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटत कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त. बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानं आनंदोत्सव साजरा. नांदेडमध्ये देखील अजित पवार गटाचा जल्लोष, अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह मिळाल्यानं कार्यकर्त्यांकडून आनंद. जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यामध्ये अजित पवार गटाचा जल्लोष, इस्लामपूरमध्ये पेढे वाटत फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा. उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या गणपत गायकवाड यांचा तुरुंगामध्ये अन्नत्याग, सूत्रांची माहिती. गणपत गायकवाड यांनी तिसऱ्या दिवशी देखील जेवण घेतलं नाही, महेश गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची गणपत गायकवाड यांची मागणी.
नाभिक समाजाचं महामंडळ माझ्या बाजूनं, जरांगे यांच्याकडूनच आमच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम सुरू. छगन भुजबळ यांचा मनोज जरांगेंवर हल्ला. छगन भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागितली पाहिजे. माफी मागणार नसाल तर जाणून बुजून अपमान केला असा अर्थ होणार. मराठ्यांविषयी आकस असण्याचं कारणच काय? मनोज जरांगेंचा सवाल. धनगर आरक्षणाची भाषा करता आधी धनगर माळी तेळी समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारणं थांबवा. छगन भुजबळ यांचं मनोज जरांगेंना आठवलं. एखाद्या समाजावर बहिष्काराची भाषा नको, त्याचे उलट परिणाम होतील. मनोज जरांगेंना भुजबळांचा इशारा. नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भुजबळ यांचं वक्तव्य. भाजपकडून उद्धव ठाकरेंचा वंदे भारत मधील फोटो ट्विट, हीच मोदी गॅरंटी. फोटो ट्विट करत भाजपनं ठाकरे गटाला डिवचलं. कोस्टल रोड MTHL ही ठाकरेंची गॅरंटी होती. कोस्टल रोड तयार नसून देखील उद्घाटनाची घाई. खोके सरकारला जनतेच्या मनामध्ये क्रेडिट मिळणार नाही. भाजपच्या ट्विटला उद्धव ठाकरे गटाचं देखील उत्तर. संसदेमध्ये इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे चांगलेच गडबडले. उत्तर देणाऱ्या नारायण राणेंना थांबवत अध्यक्षांनी हिंदीमध्ये प्रश्न समजावून सांगितला. व्हिडिओ चांगलाच व्हायरल. नारायण राणेंनी पुन्हा एकदा राज्याची मान शरमेनं खाली घातली. आमदार वैभव नाईकांची राणेंवर टीका. तर राणेंना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, वैभव नाईकांचा निशाणा. मनसेच्या बैठकीमध्ये दक्षिण मुंबईतील मतदारसंघातील विधानसभेच्या 6 जागांवर चर्चा. गटबाजी करू नका, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. बाळा नांदगावकर यांच्याकडून राज ठाकरेंना बाबरी मशिदीची वीटही भेट. आता एक वेगळं भगवं वादळ दिल्लीच्या तख्तावर घोंगावणार. त्यांची मन की बात पण जन की बात वेगळीच आहे. जनसामान्यांच्या मनामध्ये मोदी सरकारबद्दल राग. उद्धव ठाकरेंची टीका. लवकरच जालना आणि संभाजीनगर दौऱ्याची देखील घोषणा. आदित्य ठाकरे उद्या कल्याण कोळशेवाडी परिसरातील मध्यवर्ती शाखेला भेट देणार. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची नियोजन बैठक. मनोज जरांगे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर. मराठा आंदोलनामध्ये मदत करणाऱ्यांचा जरांगे आज सत्कार करणार. नेरुळमधील अग्रिकोळी भवनमध्ये दुपारी 12 मेळाव्याचं आयोजन. मनोज जरांगे पाटलांची आळंदीमध्ये भव्य मिरवणूक. मुंबई दौऱ्यावर असताना मनोज जरांगे यांचं आळंदीमध्ये जोरदार स्वागत. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानची आज चौकशी होणार. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशनामध्ये केली होती चौकशीची मागणी. आज सकाळी 11 देवस्थानची भ्रष्टाचाराबाबत चौकशी केली जाणार. मार्चची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतची बैठक निष्फळ. राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर. मानधनवाढ आणि प्रलंबित भत्ते मिळण्याची मागणी. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसरामध्ये थीम पार्क उभारणार. MMR क्षेत्राचा कायापालट झाल्यानं नवं ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईल. मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. Under-19 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाची अंतिम सामन्यात धडक. उपांत्य सामन्यामध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेवर भारताचा रोमांचक विजय. ऑस्ट्रेलिया पाकिस्तान सामन्यातील विजेत्याविरुद्ध भारत रविवारी जेतेपदासाठी भेटणार. सिडकोनं पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानांचा पाणीपुरवठा बंद केला. पालिकेकडे उद्यानांची हस्तांतरण प्रक्रिया सुरू असतानाच पाणीपुरवठा बंद केल्यानं उद्यानातील झाडं सुकली. विजेत्यांसाठी म्हाडाच्या घरांचा ताबा घेण्याची क्लिष्ट आणि विळखव प्रक्रिया वेगवान आणि सोपी होणार. 3 महिन्यांमध्ये मुंबई मंडळानं विजेत्यांना 2150 घरांचा ताबा दिला. मुंबई महापालिका द्रुतगती मार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रकल्प राबवणार. 800 कोटी रुपये खर्च होणार. कोकण विभागातील सर्व महसूल कार्यालयांमध्ये 100% ई ऑफिस प्रणाली सुरू. कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांनी कार्यप्रणालीचा आढावा घेतला. ज्ञानव्यापी मशीद प्रकरणी आजही सुनावणी. तळघरामध्ये पूजा करण्यास परवानगी देणाऱ्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. या समूहातील कंपन्यांचा एकत्रित बाजार भांडवलानं 30 लाख कोटींचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा टाटा समूह हा पहिलाच उद्योग समूह. वायू प्रदूषणाची तक्रार मुंबई एअर मोबाईल ॲपवर करता येणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेकडून ॲप विकसित. मुंबईतील BKC मध्ये उंच आणि लांब संरक्षण भिंतींना बंदी. BKC मधील इमारतीभोवती पादचारीस्नेही छोट्या संरक्षक भिंती असाव्यात अशी संकल्पना MMRDA मांडली. स्मार्ट वीज मीटरचा ग्राहकांना शॉक. स्मार्ट वीज मीटरच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च ग्राहकांच्या माथी मारणार. केंद्र सरकारच्या अटींचा ग्राहकांना फटका. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांचं सर्व्हर ठप्प. उपचार खोळंबल्यानं राज्यभरातील शेकडो रुग्णांची मोठी हेळसांड.
सुधारित हायब्रिड एन्युटी योजनेतून राज्यभरामध्ये 6,000 किलोमीटर रस्त्यांची कामं होणार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी 28,500 कोटींच्या खर्चाला मान्यता. स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखणारं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर. कायद्याचं उल्लंघन केल्यास 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटींच्या दंडाची देखील तरतूद. तलाठी भरती प्रकरणी राज्य सरकारला नागपूर खंडपीठाची नोटीस. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान नोटीस. राज्य सरकारला नोटीसवर उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत. तलाठी भरती परीक्षेतील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार. संबंधित उमेदवारांना तलाठी पदाची नियुक्तीपत्र वाटप होणार. राज्यातील शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी आता जबाबदारी केंद्र प्रमुखांवर. शिक्षण विभागानं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करत पर्यवेक्षीय यंत्रणा मजबूत करण्याचे आदेश दिले. राज्यातील 5,000 एसटी बस लवकरच एलएनजीमुळे प्रदूषणामध्ये 10% घसरण होणार. किंग गॅस कंपनीसोबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार. मुंबईकरांच्या जीवावर बेतणार असेल तर सार्वजनिक प्रकल्प देखील बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा. वायुप्रदूषण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक प्रकल्पांवर कारवाई न करण्यावरून न्यायालयानं खडेबोल सुनावले. पुण्याच्या भोर तालुक्यातील 150 कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा. पुण्याच्या भोर तालुक्यातील गवडी गावच्या सरपंचांचा राजीनामा. ग्रामसेवक आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या कारभारला वैतागून राजीनामा देण्याचा निर्णय. गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 6,000 कर्मचारी तैनात. निवडणुकीच्या प्रक्रियेच्या काम जोमात सुरू. गोंदिया जिल्ह्यामध्ये 65,000 मजुरांच्या हाताला काम. तिरोडा तालुक्यामध्ये सर्वाधिक कामं सुरू. धुळ्याच्या हिरे मेडिकल कॉलेजला आमदार फारुख शाह यांची अचानक भेट. रुग्णालयामध्ये संदर्भात तक्रारी येत असल्यानं पूर्वसूचना न देता अचानक भेट. रुग्ण विभागाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना. नंदुरबारमध्ये 99% मराठा आरक्षणाचं काम पूर्ण तर 1% कुटुंब जिल्ह्याबाहेर असल्यानं त्यांचं सर्वेक्षण बाकी. नांदेडमध्ये महागाईला लसणाची फोडणी. आवक घटल्यानं किलोचा दर 400 वर. फेब्रुवारीपर्यंत लसणाचे दर अजून वाढण्याची शक्यता. नंदुरबारच्या शहादामध्ये शाळेच्या दुरुस्तीची ठाकरे गटाची मागणी. न्यू म्युन्सिपल इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. कार्यकाळ पूर्ण तरी देखील त्याच पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा दणका. पुणे पोलीस आयुक्तालयातील 700 ते 800 पोलीस कर्मचाऱ्यांच्या 15 फेब्रुवारीच्या आत बदल्या होणार. मुंबईच्या बोरिवलीमधील व्यावसायिकाची 10 कोटींची फसवणूक. 3 आरोपी अटकेत. जाहिरातीच्या कामाचं 10 कोटी रुपये थकविल्यानंतर 3 सदनिकांचं दबापत्र देऊन परस्पर विक्रीचं प्रकरण. भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या दोघांवर विनयभंग आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप. मालाड पूर्व पठाणवाडीमध्ये धक्काबुक्की केल्याचा आरोप. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब चौकामध्ये गोळी झाडत तरुणाची हत्या. क्षुल्लक कारणावरून 3 जणांनी हत्या केल्याचं समोर. परभणीच्या सोन्नामध्ये सप्ताहात भगर खाल्ल्यानं 100 पेक्षा अधिक जणांना विषबाधा. रुग्णांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून खड्ड्यांना खासदार आमदार आणि बांधकाम विभागाचं नाव. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक. धुळे जिल्हा पोलीस दलामध्ये 55 बाईक दाखल. पोलीस कर्मचाऱ्यांकडून QR कोड स्कॅनिंग करून पेट्रोलिंग होणार. जळगावमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधामध्ये युवासेनेची निदर्शनं. काळ्या टोप्या आणि काळ्या फिती बांधत सरकारचा निषेध. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील ओबीसी संघटनेचं तहसील कार्यालयामध्ये निवेदन. तहसील कार्यालयामध्ये हरकती घेण्यासाठी स्वतंत्र कक्षाची मागणी. येलदरी जलाशयामध्ये केवळ 53% जलसाठा शिल्लक. परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील येलदरी प्रकल्प महत्वाचा. पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यानं पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन. गोंदियामध्ये कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वकिलाला 90 रुपये दंड. वकिलानं दंड न भरल्यास 5 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या परसबाग निर्मिती स्पर्धेमध्ये नान जिल्हा परिषद शाळेचा 1st क्रमांक. प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती योजनेअंतर्गत स्पर्धेचं आयोजन. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावातील नागरिकांचा रास्ता रोको. चारा डेपो आणि इतर दुष्काळी मागण्यांसाठी आंदोलन. पुण्याच्या तीर्थक्षेत्र लेण्याद्रीमध्ये माघी गणेश जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम. 8 दिवस हरिपाठ आणि कीर्तनाचं देखील आयोजन. कल्याणमध्ये माघी गणेशोत्सवमध्ये राम मंदिराची प्रतिकृती. शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रयत्नातून राम मंदिराची प्रतिकृती साकार.
21 विद्यार्थिनींचा गुवाहाटी ते गेटवे सायकल प्रवास, 26 दिवसांमध्ये 2751 किलोमीटरचा प्रवास करणार. नाशिकच्या रामकुंडावर गोदा जन्मोत्सवाचं आयोजन, 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गोदा जन्मोत्सवाची जोरदार तयारी. रामकुंडावर गोदा जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी भाविकांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला आता सुरुवात केली आहे.